பூரவையா தொங்கை மந்தாரமெலியோ. बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमि, तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अरे आराध्य अकेली है। कुठे गेली आहे? आता ती मार्केटला गेली असणार। अहो काय झालं, आता मी बोलत होतो ना, तर मी तिला सांगितलं मी खूप दिवस तुझ्या आजच्या त्या स्पेशल नारळाच्या वड्या खाल्ल्या नाहीयेत, तर म्हणून त्यासाठी लागणारं सामान आणायला गेली असेल ती। नक्की तुम्ही बोलला नाही आहात ना काही? नाही, आम्ही कशाला काही बोलू? तू म्हणालास तेच बरोबर आहे, ती शॉपिंगला गेली ते सामान आणायला। गेली असेल। आपल्याला आपण थोडं बाहेर जायचंय। कुठे? ऑफिस। ऑफिस मध्ये ना थोडासा प्रॉब्लेम झालाय। काय झालं? ते तिकडे गेलं की सांगते, तू आलास की कसं पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना। येतोस ना आमच्या बरोबर? मग पटकन तयार हो, कमा उठ उठ कमा। ओके गुड बॉय। लया अवस्थेत नाही पाहू शकत आम्ही। एक प्रॉब्लेम आहे। काय झालं? आपण ऑफिसला गेलो आणि आराध्या तेवढ्यात परत आली तर मग आमची चुकामुक होईल ना, तिला कसं कळणार मी ऑफिसला गेलो इथे। हा आपण एक काम करूया, आपण निरोप ठेवूया तिच्यासाठी, आपण तिला सांगूया तू आमच्या बरोबर ऑफिसला गेलायस, ओके ना? आणि बघ जर तिला असं कळलं की आम्ही तुला म्हणत होतो ऑफिसला जाऊया, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालाय आणि तू आला नाहीस, तर तिला आवडणार आहे का? नाही नाही नाही, ती रागवेल मला, ते वेगळंच। हो की नाही? मग आपण पटकन जाऊया, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि लगेच येऊया, तोपर्यंत ती पण येईल ना शॉपिंग करून। जा पटकन तयार। आलोच मी। श्रेयस, आय एम होपिंग की तुला कामात बिझी ठेवलं तर कदाचित कदाचित या ट्रॉमा मधून तू लवकर बाहेर येशील। आय रिअली होप सो बेटा। मम्मा लव्स यू। श्रावणी तू यावंस असं आम्हाला वाटत। काय विचार करतेस? येतेस ना? अरविंदराव आम्ही येतो। आजी येतो आम्ही। कुठे जाणार तुम्ही? जसे तडका फडके कुठे निघालाय? थांबा, मला कल्पना आहे की तुमचा रोष यशोधरेवर आहे, पण आपलं नातं तर प्रेमाचं आहे। तुम्ही आराध्याचे आई वडील आहात हे माहीत नसतानाही श्रेयसने तुम्हाला घरी आणलं, तुम्हाला मान दिला, सन्मान दिला। त्या श्रेयसची तब्येत आता बिघडली आहे, त्याची मनस्थिती बिघडली आहे। अशा अवस्थेत तुम्ही त्याला सोडून जाणार आहात का? बोला ना। अरे कुठे जाणार तुम्ही? राहणार कुठे? आम्ही कुठे जाणार हे आम्हालाही माहित नाहीये, पण या घरात नाही राहणार आम्ही। नाही राहणार या घरात।
तुमचा राग मी समजू शकते हो. आराध्याच्या बाबतीत जे काही झालंय ते चुकीचंच झालंय, पण तुम्ही बघितलंय ना, त्या घरानं तिला आपलंस केलंय, सगळ्यांनी तिला प्रेम दिले, मात्र तिच्या बोलण्यावर आणि सत्य शोधून काढण्यावर आम्ही कुठेतरी कमी पडलो असं वाटतंय. आता त्याची शिक्षा आम्हाला मिळालंय हो. तुमच्या जाण्यानं त्यात आणखीन भर नका घालू. मनोहरराव, आराध्याला तुमची खूप काळजी वाटत होती. जेव्हा जेव्हा तुमचा विषय निघायचा ना, तेव्हा तुमच्या भविष्याची तिला काळजी वाटायची. मला एक सांगा, तुम्ही हे घर सोडून गेलात तर तिच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का? तिचा आत्मा तळमळत राहील. श्रेयसची मनस्थिती ठीक नाही, पण तो जर व्यवस्थित असताना तर त्याने सुद्धा तुम्हाला जाऊ दिलं नसतं. प्लीज आमच्यासाठी एवढं तरी करा. मनोहरराव, मी तुम्हाला नम्र विनंती करतो, प्लीज हे घर सोडून जाऊ नका. श्रेयस, सावकाश. संजय, आताई सर, गाडी काढ, बाहेर जायचंय आपल्याला. आणि ही टाउन मार्केट माणसं अजून गेली नाही तिथून. गॉड, आय एम शुअर आई आणि अरविंदने मिळून थांबवलं असणार त्यांना. आई आणि अरविंद पण ना, काही कळत नाही ना. एनिवे मम्मा. हा बेटा, तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी? आम्ही? तुम्ही म्हणालात आराध्या मार्केटला गेली म्हणून. हो, ती तुला खायला नाही का? अहो, ही काय आराध्या. तुम्ही पण ना मम्मा. काय ग, आपण बोलत होतो ना वर, तू अशी निघून का आलीस? काही प्रॉब्लेम झालाय का? कोणी बोललंय का तुला काही? डॅड, आजी, काय काही प्रॉब्लेम झालाय का? परत तुम्ही असे का जमलात सगळे? मम्मा बोलल्यात का तुला काही? आराध्या, थांब, अशी निघून नको जाऊ. मला काय वाटलं माहितीये की तू मार्केटला गेलीस.